ये ले लाओ ना थोड़ी सी खनमान है ये ले करे राम राम ये की ये ले उलीशी है दोगे दोगे ले लो इन दे नहीं वो जवाल है ना करे वो तालिबान मधून आला करे। गुड मॉर्निंग, आज पोळा आहे आणि आज घरात सगळ्यात लेट उठणारा मी आहे, कारण की 3 दिवस झाले मी रात्रीचा झोपूनच नाही राहिलो। सगळ्यांच्या तोंडातून ऐकलं होतं मनी हेस्ट मनी हेस्ट मनी हेस्ट, नेमकं काय आहे हे मला माहीत नव्हतं। खतम करून टाकलं बाई, 3-4 दिवसात रात्रीचं जागरण झालं आहे आणि हे पा हे त्याचा परिणाम इथं, हे पा पिंपल्स म्हणजे हीट वाढली अंगातली। तर 2-3 दिवस झाले मी व्लॉग पण नाही टाकले, तर आज मी तुमच्यासाठी चांगला सुंदर असा व्लॉग शूट करतो आणि पोळ्याच्या निमित्ताने। आणि आजचा श्रावण सोमवार आहे, आय थिंक लास्ट श्रावण सोमवार आहे वाटते हा, किंवा याच्या नंतरही असू शकते माहीत नाही मला। तर मी बिपिन मावरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत करीत आहे। हा जो एरिया आहे इथं दरवर्षी आमच्या इथं पोळा भरते, यावर्षी म्हणते यार पोळा भरत नाही, म्हणजे हा यार नियम काय आहे समजून नाही राहिलं। आता 15 दिवस अगोदर आमच्या इथं केंद्रीय शासकाचं पथक आलं, त्या दिवशी जवळपास गावात तिथले लोक होतीच पूर्ण बाहेरगावचे लोक होते, तर तेव्हा कोरोनाचे नियम त्याच्या लक्षात नाही होते आणि आता गावातल्या लोकांचा पोळा भरूनही देऊन राहिले हे, म्हणजे यार हे काही समजून नाही राहिलं, हे कुठं काय होऊन राहिलं। तर तावा किती घासला तरी तो स्टीलच्या भांड्यासारखा होत नाही। अबे म्याक तोंडी है। आज दद्दू आला माझ्या घरी, तर आता आम्ही दोघं जण जातो इथं बाजूच्या शेतात, तिथून माती चोरून आणतो। काय रे बैल तयार करायचे आहे ना आपल्याला। तर दद्दूले नाश्ता दिला, दद्दू नाश्ता मी करून राहिला, तू झटकला ना दद्दे। अभि खरंच ना मागच्या पेक्षा कमी दिसून आला मला, तू खात प्यात जाय, मी बॉडी पाहिला का तुझी बॉडी पाय। पोळ्याच्या दिवशी मातीचे बैल करत असते हे प्रथा पहिलेपासून चालू आहे। तर दद्द्यान मी आलो माती आणाले थोडीशी, तर दद्दे आपल्याला माहिती आहे काय एकच जोडी तयार करायची आहे, तिचीच किंमत 50-60 हजाराची असते। मला गाय गव्हाण काही पाहिजे नाही, जास्तीची माती काही आणू नको, माती आहे चिकट चिकन माती म्हणते आमच्या आपल्या इकडे, जे आपल्या एरियात जे माती असते त्याला चिकन माती म्हणते, सुपीक माती असते ही होते ना भाव एवढ्या याच्यातच, आजच्या पुरता राहिला तरी ठीक आहे ना। चला आम्ही आता रेती माती भरतो पहिले आम्ही माहिती आहे काय तान्या पोळ्यासाठी बम मातीने जाऊ, अर्धा कट्टा लागी एवढीच माती दद्द्याने थेस केलं, काल बम आणली म्हणते त्यानं माती, त्याच्या आईनं बम कल्ला गेला त्याला, गणपती बनवले आणली होती का रे काय गणपतीने माती काय करतात कुंडीत टाक जाता वापस काही वावरात नेऊन नको टाकू नाही तर उलटं काम करशील, शाबास। तर आज जो आहे आमचा दद्द्या बैल करून देणार आहे मातीचे, मी केले मला माझ्या अंगात कला आहे पण मी करत नाही, कारण की मागच्या वर्षी मी इतके हुबेहूब बैल केले होते, रात्रीचा मी दचकलो होतो, म्हटलं माझ्या घरात जोडी कशी काढली, म्हणून मी म्हटलं यावर्षी तुया हस्ते उद्या कार्यक्रम। तर घडी आता बैलाची जोडी तयार करणार आहे चिकन मातीची, त्याची कला पाहू आपण, आस्वाद घेऊ त्याच्या कलेचा। दद्द्यापेक्षा लेट मी चालू केलं होतं आणि दद्द्यापेक्षा फास्ट माझ्या झालं आहे पोंग्या, हे जे आहे माझं आहे दद्द्याचा अजून हेच निघून राहिलं, मला काही समजून नाही राहिलं, शिंग करा का पाय करा काहून समजून नाही राहिलं का, सकाळी गेले ते शिंग दिसते अड्ड्या गिड्डे बोलावून घेतल्या त्याने पण लावले असं मी घेणं करणं इथं, माझा बैल तयार झाला आहे पूर्ण पण दद्द्याचा अजूनही हा बैल, तुया बैल दिसूनच नाही राहिला मला, तुया गेंडाच वाटून दद्द्यानं सिरियस घेतला नाही, जीवाला मोडतं काय थांबतेले आपण घेऊ थोडीशी कलाकृती करू, तू आता थोडं थोडं मला घेत जो, म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे का बा बिपिन मावरेले कलाकृती येते
बीपी मावरे रिकाम सूट नाही आहे. ज्या उत्साहानं दद्द्या माझ्या घरी आला ना, म्या म्हटलं या 5-6 जोड्या करून देते तयार. पण दद्द्यानं ट्रॅक्टरचा टँकर तयार केला. इथं एक बैल तयार असून दुसरा तयार होऊन राहिला. तुझ्या ट्रॅक्टर कुठं अडकला? तो इथं बैल तयार झाले आणि गण यानं संन्यास घेतला. संन्यास नाही, काय म्हणतात त्याला, जाहीरनामा, राजीनामा. राजीनामा दिलेला आहे ना, ह्या आता गवान करून राहिला तयार. स्टँडर्ड बैल आहे, उष्ट एकमेकाची खात नाही आमची. दोन गव्हाण पाहिजे. तर झाली का गव्हाण? झाली रे. थे का त्या माहीच केलं, टाकच केलं तयार. आता शेवटपर्यंत काहीच गेम जमला नाही. पाणी वेळली पाहिजे का मग? उलडलो उलले का त्या काही कोणते नशिबच साथ नाही राहिला आज. काही असो तू मला साथ दिली हेच लय झालं. त्या घरी काही अशा गोष्टी त्या घरी होते का बैव? हे बाय, माया आईली मी म्हटलं आंघोळीसाठी पाणी ठेव, तर हिनं गळव्यात पाणी ठेवलं माझ्यासाठी आंघोळीले. तुझी आंघोळ होते का एवढ्या गळव्यात? त्या गंजाचं, त्या गंजाचं आणि या गळव्याचा काय संबंध आहे? ती गेली आहे म्हणतो. पोळा स्पेशल पुरण. पोळ्याच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी पुरण बनते बैलाच्या नैवेद्यासाठी. बैलाच्या नैवेद्यासाठी आहे बे, असं काही नाही आहे, पुरण बनत असते. तर वास्तविक पाहिता आमच्या घरी बैल आहे नाही, जोडी आहे नाही, पण माझ्या काकाच्या घरी आहे. काकाच्या घरी म्हणजे पुरं गाव माझ्या काकाच लागते. तर लय जणीच्या घरी जोडी आहे, चांगल्या पद्धतीनं सजावट होते, बैलाची पूजा होते. तर मी जिथं सापडलं तिथं तुम्हाला बैलाचं आकर्षण दाखवतो, बैलाचं दाखवतो, कशा पद्धतीनं पोळा आमच्या गावात साजरा होते हे तुम्हाला दाखवतो. तर मी आता पुरण खातो, तर ते तुम्हाला मी ते दाखवू नाही शकत, बाकी सगळं दाखवतो तुम्हाला. आज माया भावाचा सण आहे. आज बेजती कायले खरं खरं सांगून राहिलो. माया भावाचा सण आहे आज. त्याला पुरणपोळी खाऊ घालला का? त्याची पूजा कर तुम्ही. शाम्पू न बैल धुतो आम्ही. वाटिका, वाटिका शाम्पू आणली. रिन दिसू राहिलो म्हणजे वाटिका दाखवायला आणली आहे फक्त. रिन सामान दाखवलं आहे. जर तू मजसे, जर तू किती हकलू हकलू, कसा दमदार तू, कसा दमदार तू, माझा राजार तू, माझा सरदार तू, किती हाकलू हाकलू, कसा दमलार तू, कसा दमलार तू. पिक्चर शूट नाही करला तिथं, मग कसं वाटलं तुला आज त्या दिवस आहे? तो आजच्या दिवस आहे, कसं वाट राहिलं? डिमांड आहे ना आज नाही का इथं? तू यासाठी हार्दिक शुभेच्छा आल्या माझ्यावर. जवळपास 250 जणीने व्हॉट्सअपवर स्टेटस टाकले. मला आलो व्हॉट्सअपवर, मला स्टेटस आलं. तो तुझ्या भाऊ कुठे गेला म्हणे? बीपीन मॅटला आहे तो माझ्यासोबत उभा राहणार. लईने बा जोडीनं पाहिजे ना आता. आता रात्री झाला का संध्याकाळी? असा मौज मारायचे भाई आपल्या गावात या बैलाच्या पोळ्याचा. तर इथं सध्या मीटिंग चालू आहे, काय म्हणते त्याला, आपल्या यारी प्रोडक्शनच्या सेकंड एपिसोडची. हे माझे बैल हार्दिक शुभेच्छा पोळ्याच्या. हार्दिक शुभेच्छा. तू येतो आपल्या सांग रांगीत लागायला. मोठा बैल आमचा. आणि तुला पण पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. अशीच प्रगती करत राहा. बैल कसा, बैलांना इमानदार असते. बैलापासून अलड रे, अलड रे, पा कसा इमानदार आहे. बैल कसा आपल्या मालकासोबत इमानदार असते. माणसानं बैलासारखं असाव. बैलापासून लय साऱ्या गोष्टी शिकायला भेटते. ताकदीत एक नंबर राहते. मालकाले कधी धोका देत नाही. आणि ह्या मला बैल बैल म्हणून राहिलं. चल काय म्हणशील तू, तुझ्या बैल मी
फक्त मला गोळे नको लो मय जुना घर दिसला पाहिजे ना ये है अपना पुराना वाड़ा आता हा गळ्याले दिन दिलं मी फ्री मध्ये वापर म्हटलं हे आपलं घर इथं आपला जन्म झाला होता आणि हे पुरा एरिया आपला होता होता पण आता देऊन दिलं मी अबे बडे दिलवाला आहे मय काय जोडी दिसू राहिला का तुझी हातलं होते का रे राहू दे पाणी लावत अरे आप ये दद्या सेट आते हुए काय मग दद्या हे पाणी झालं ना चालू आता निसर्गाने मोडलं काय कष्टकऱ्याचं सरकारने मुकळलं तोंड निसर्गही मुकळून राहिला आता कुठं जाशीन कुठं घालशीन आता तोंड कुठं घालशीन तुझ्या तोंड आहे मोठा आहे कुठं जाते नी आज नको काम काज किती हा दिवस छान तुझ्यासाठी आणली मी गवताची दाळ आज नको काम काज किती हा दिवस छान तुझ्यासाठी आणली मी गवताची दाळ माझा राजा र तू माझा सर्जा र तू किती हकलू हकलू कसा दमदार तू कसा दमदार तू अशा रीतीनं आमच्या इथचा पोळा साजरा झाला 2-3 वर्ष अगोदर जो पोळा आमच्या इथं साजरा होत होता तसा रीतीनं नाही झाला छोट्या प्रमाणात झाला कारण की तेव्हा एकदम ढोल ताशे दपड्या हे सगळं होत होतं गावातली गर्दी जमत होती पण यावर्षी काही एवढं झालं नाही छोट्या रीतीनं तो जो आहे पोळा साजरा करण्यात आला म्हणजे बैलं आणा बैलं न्या बैलं आणा अशा रीतीनं तो पोळा साजरा झाला आणि हे लवकरात लवकर हे मोकळं होऊ दे म्हणा आमचे जे सण आहे हे चांगल्या रीतीनं स्वातंत्र्यतेनं आम्हाला करायला भेटो हेच एक नवीन आशा घेऊन त्या बैलाच्या पायावर ठेवतो आणि तोच एक आशीर्वाद दे म्हणा आम्हाला आणि आजचा व्हिडिओ संपला हे जाहीर करतो धन्यवाद शंकराचे तू वाहन तुझी भक्ती महान शंकराचे तू वाहन तुझी भक्ती महान आला पोळा हा दिवस छान आहे तुझाच आज रे मान आला पोळा हा दिवस छान आहे तुझाच आज रे मान